तालुक्यातील करवन येथे विकसित भारत संकल्प यात्रा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. शिरपूर पंचायत समिती व करवन ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत संकल्प यात्रा उद्घाटन सोहळा आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार महेंद्र माळी, एसटी सोनवणे, गटविकास अधिकारी देवेंद्र जयराम पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, लोकनियुक्त सरपंच हिरामन गुलाबी, उपसरपंच दीपक जयराम पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला हिरवा झेंडा दाखवून आमदार काशीराम पावरा, पंचायत समितीची विविध सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समितीचे सर्व विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींनी भारत मातेचं व ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारी वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी शासनाच्या योजनेचे तसेच बचत गटच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविकात शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली, तर काही लाभार्थ्यांना घरकुलची यादी, बचत गटांना चेक तसेच गरोदर मातेचे पूजन अशा विविध प्रकारच्या शासनांच्या योजनांचा प्रत्यक्षात लाभ देण्यात आला. यावेळी आमदार काशीराम पावरा यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की शिरपूर तालुक्यातील प्रत्येक माणसाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा तोही पुरेपूर, कारण इतर ठिकाणी योजनेचा लाभ देत असताना कमिशनची कात्री लागत असते. परंतु शिरपूर तालुक्यात आमदार अमरीशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून घरोघरी जाऊन सर्व प्रकारच्या योजनेची माहिती देऊन फॉर्म भरून घेतला जातात. म्हणून सर्वाधिक योजनेचा लाभ, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत असते. कोणालाही कोणत्याही योजनेचा लाभ घ्यावायचा असेल आमदार कार्यालयात येऊन संबंधित कागदपत्रांचा पाठपुरावा करावा. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार काशीराम पावरा यांनी केले. माणसाला, गरीब माणसाला काय मदत करता येईल की भरपूर साऱ्या योजना आहेत, इतके योजना आहेत तर काही योजना आपल्याला माहित नाही, त्या योजनांची माहिती आपल्याला करून देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि आपल्याला फक्त आपल्याला इतकं माहिती आहे, संजय गांधी निराधार योजना, गॅस कनेक्शन, हे बऱ्याचशा योजना आपल्याला माहित नाही. आणि जवळपास शासनाच्या 1000 योजना आहेत, या 1000 योजनांचा लाभ तुम्हाला प्रत्येक माणसाला, प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये बसतो आणि तो तुम्हाला कसा बसवता येईल यासाठी आपला हा मोठा कार्यक्रम आज घेतलेला आहे. पंचायत समिती आणि करवन ग्रामपंचायत संयुक्त हा कार्यक्रम, पहिलाच कार्यक्रम धुळे जिल्ह्यामध्ये आपण आज करवनला घेतलेला आहे. म्हणून कार्यक्रम एकदम चांगला आपण घेतलेला आहे. आणि सगळ्यांनी तुम्ही एका शब्दावर उपस्थिती दिली आणि आजच्या कार्यक्रमाला कालपासून सगळे शासकीय कर्मचारी, बीडीओ साहेब छोटा, निकम मॅडम, ए बीडीओ, बरेचसे सगळे लोक मेहनत करतात आणि त्यांच्या मेहनतीने आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी समजतो. आणि कार्यक्रम करायचा म्हटला म्हणजे सोपं नसतं, तुम्हाला सगळ्यांना इच्छुक बोलवणं, हे सगळं नियोजन करणं, ते सकाळपासून किंवा कालपासून अचानक कार्यक्रम आला, एक दिवस कार्यक्रम लेट झाला आणि त्या पद्धतीने आपण कार्यक्रमाचं एकदम उत्तम आणि चांगलं नियोजन केलेलं आहे. बऱ्याचशा लाभार्थ्यांना आपण निवड केलेली, प्राथमिक स्वरूपात दोन दोन लाभार्थ्यांची ज्या ज्या योजनेमध्ये निवड झाली त्यांनी आपलं काम करावं. आणि जे उरले असतील, ज्यांना कोणाला जो काही योजना समजली नसेल किंवा आम्ही समजा आजचा कार्यक्रम स्टॉलवाले आज चालले जातील, पण आम्ही नेहमी तत्पर आपल्यासाठी, सेवेसाठी आहोत. काही अडचण आली तर मी स्वतः आपल्याला मदत करेल. आणि ज्या ज्या योजनांची आपल्याला माहिती कळाली नसेल तर मला सगळ्यांना विनंती करतो, मला विचारावं किंवा माझ्या दुकानावर विचारावं, ज्या ज्या योजना असतील सगळ्या योजनांचा तुम्हाला कसा लाभ देता येईल किंवा थेट माणसाला, गरीब माणसाला याचा काय फायदा होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आणि आमदार कार्यालयामध्ये सुद्धा आपले जवळपास आमदारांनी 60 लोक बसवलेले आहेत. जे जे काम असेल तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, इतकी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि त्यातून मी जे तुम्हाला कळत नसेल, कोणाला आमदार कार्यालयात मी जायचं वेळ नसेल, तर त्यांनी आपल्याकडे आपल्या दुकानावर येऊन आपण त्यांना सगळ्या गोष्टींचा लाभ देण्याचा प्रयत्न करू. आजच्या दिवशी इतकंच बोलतो. आणि माझे ही यात्रा आज आपल्या करवन गावापासून आपल्या शिरपूरमध्ये सुरुवात झालेली आहे. देवादादांची आणि त्यांची ग्रामपंचायतची फार मोठी मेहनत आहे, त्यामुळे आज पहिला करवनमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये गावागावामध्ये ही यात्रा जाणार आहे. विकसित भारत म्हणजे काय हे बी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. विकसित भारत म्हणजे आपलं जे भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी संकल्प केलेला आहे
की भारत हा विकसित झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जी योजना शासनाचे येतात केंद्र सरकारची असेल राज्य सरकारची योजना असतील ती योजना आपण थेट माणसापर्यंत पोहोचवली पाहिजे या दृष्टिकोनातून ही जी यात्रा सुरू झालेली आहे कारण प्रत्येक गावामध्ये ही यात्रा जाणार आहे जे लोकोपयोगी जे योजना असतात ते काही लोकांना ग्रामीण भागामध्ये माहीत नसतं त्या दृष्टिकोनातून ही यात्रेमार्फत सगळ्या योजनांची माहिती आपण सगळ्यांनी घेऊन घ्यायची आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला जे जे योजनामध्ये आपल्याला फायदा घ्यायचा असेल तो ही योजनाचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा. इथं पंचायत समितीने काही योजनांचं इथं योजनांचं प्रमाणपत्र काही सातबाऱ्यांचं वाटप केलेलं आहे परंतु तालुक्यामध्ये आणखी काही राहिले असतील त्यांना सगळ्यांना हे शासनाची योजना आहे ती घरापर्यंत पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून मग लोकप्रतिनिधी असो अधिकारी असो आपलं सगळ्यांची जबाबदारी आहे की आपला भारत जर महान करायचा असेल तर आपल्याला मनापासून सगळ्यांची सगळी योजनांची आपल्याला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. मग लोकप्रतिनिधी असो का अधिकारी असो सगळ्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहे त्या क्षेत्रामधल्या योजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम केलं पाहिजे. मग कृषी अधिकारी असो पंचायत समिती असो आपलं तहसील ऑफिस असो कृषी अधिकारी असेल अनेक योजना आपल्या भारतामध्ये सुरू आहे केंद्र सरकारची योजना असो राज्य सरकारची योजना असो आपल्या थेट माणसापर्यंत थेट योजना गेली पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचे आहे. कुठल्याही एजंटमध्ये राहायला नाही पाहिजे. 100 रुपये जर केंद्रापासून येत असेल तर 100 रुपये त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि त्यामुळे आम्ही आमदार कार्यालयामध्ये 50 मुलं लावून ठेवलेले आहे. सगळ्या योजनांचे लाभ आपल्या आमदार कार्यालयामध्ये सगळ्यांना मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपले तालुक्याचे नेते माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल भूपेशभाई यांनी सगळी सुविधा करून ठेवलेली आहे आणि ते 50 मुलं प्रत्येक गटामध्ये 2-2 मुलं आम्ही लावलेले आहे आणि ते मुलं फक्त त्या गटामध्ये काम करतील. मग संजय निराधारचं काम असेल मजूर नोंदणीचं असेल रेशन कार्डाचं असेल आधार कार्डाचं असेल आधार कार्ड सुद्धा आमच्या आपल्या ऑफिसमध्ये आपण फुकटमध्ये अपडेट करून देतो त्यामुळे इतकी चांगली योजना आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या लाभार्थ्यांना मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळी सुविधा करून ठेवलेली आहे आमदार कार्यालयामध्ये केलेली आहे. परंतु आपले जे जिल्हा परिषद सदस्य असतील सभापती असेल उपाध्यक्ष असतील पंचायत समिती सभापती असेल उपसभापती असेल पंचायत समिती सगळे सदस्य असतील सगळे प्रयत्नशील आहे की आपल्या गटामध्ये आपल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे आपल्या गणामध्ये आपल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे आपल्या शासनाची योजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे काम करत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या योजनेचा फायदा घ्यायचा आहे आणि आपला भारत हा महान देश झाला पाहिजे हे जे आपले आदरणीय पंतप्रधान यांचं नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपले आपण सगळे मिळून तो स्वप्न साकार करूया. इतकंच मी आजच्या दिवशी सांगतो माझे 2 शब्द.